डाउनलोड द Z5 ऍप नाउ. झी मराठीवरील अगबाई सुनबाईच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सोहम सरोदेचे पैसे परत देतो. मला माझे पैसे भेटले, माझा व तुझा यापुढे काही संबंध नाही असं बोलून सरोदे तेथून निघून जातो. तिथे आसावर एवढे स्ट्रिक्ट बाबा सोहमच्या अशा वागण्याकडे दुर्लक्ष का करत आहेत याचा विचार करत असते. सोहम बाबाकडे जाऊन रडायचं नाटक करतो व त्यांना पुन्हा विश्वासात घेतो. तिकडे सोहम बाबड्यासोबत खेळत असताना सरोदेचा त्याला फोन येतो. माझं काम सुद्धा गेलंय तुमच्यामुळं, मार्केटमध्ये माझं नाव खराब झालंय, आता माझ्याकडे करण्यासारखं काहीच राहिलं नाही आहे असं सरोदे त्याला म्हणतो. हा ठीक आहे, जो काही खाचा यात असेल तो मला द्यायचा, शुभ्रा आणि आसावरी मॅडमला जरा सांभाळून घ्यावं लागेल, करूया आपण काम परत, रेस्टॉरंटला भेट बोलून तो फोन ठेवतो. हे सगळं शुभ्रा ऐकते. त्या दुसरीकडे आसावरी आणि शुभ्राला अभिजित म्हणतो, दत्तूसमोर अशी एखादी गोष्ट घडली पाहिजे की आपल्याला काय सांगायचं हे त्याला आपोआपच पटेल. तेव्हा शुभ्रा सोहमचे फोनवरील बोलणे सांगते. जे काही करायचं ते आता सोहमच करेल, आपण दत्ताला रेस्टॉरंटमध्ये घेऊन जायचं. तिकडे आसावरी आणि शुभ्रा सरोदेला समजावतात, तुम्हीच फक्त बाबासमोर सोहमचं सत्य आणू शकता. नंतर तिकडे सोहम येतो. ते काम कसं करायचं याबद्दल बोलत असतात तेवढ्यात अभिजित बाबांना घेऊन येतो. सोहमला तिकडे बघून बाबा त्यांच्या जवळ जातात आणि त्याला आणि सरोदेला विचारतात, काय तुम्ही कशाबद्दल बोलत आहात आणि तुमच्यात काही डील झालाय का? यावर सरोदे म्हणतो, सोहम सरची यात काहीच चूक नाही, खरी चूक आहे ती शुभ्रा मॅडमची. हे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. आता बाबाचे यावर काय रिॲक्शन असतील हे बघण्यासारखं असेल. हे जाणून घेण्यासाठी तुम्हीही पाहायला विसरू नका अगबाई सुनबाई झी मराठीवर, आणि मालिकेच्या अशाच अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. Thank you.